महाराष्ट्रामध्ये पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेल्या शेतीला फाटा देत युवा शेतकरी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात करत आहे. असंच एक सातारा शहरालगत असलेल्या महागाव मधील युवा प्रगतशील शेतकरी विशाल चव्हाण यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन बीज उत्पादन शेतीवर भर दिला आहे. या गावामध्ये अनेक पिढ्यांपासून ऊसाची शेती घरटी केली जात होती, मात्र युवा शेतकरी विशाल चव्हाण यांनी आधुनिक यंत्रांचा आणि तंत्रांचा वापर करून त्याचबरोबर अभ्यासपूर्ण शेतीतून आपल्या कौशल्याचा वापर करत सोयाबीन पिकाची बीज उत्पादन करून एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादनाची क्षमता वाढवली आहे. चला तर मग या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया सोयाबीन बीज उत्पादन शेतीबद्दलची अधिकची माहिती. मी विशाल नवनाथ चव्हाण, राहणार महागाव, तालुका जिल्हा सातारा. मी एकूण 12 एकर शेती आहे, त्यात 8-10 एकर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतोय. सोयाबीन पीक घेताना शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळण्यासाठी आम्ही एक 15 मित्रांनी मिळून शेतकरी गट तयार केला आणि त्यातून कृषी विभागाला रजिस्टर करून राहुरी कृषी विद्यापीठाकडून बियाणं घेऊन आम्ही बीजोत्पादन कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचं दर्जेदार बियाणं द्यायचा प्रयत्न करतो. आमचं महागाव गाव नदीकाठी असल्यामुळं महागावचा प्रमुख पीक ऊस हे घेतलं जायचं, पण त्या ऊस पिकाला आम्ही फाटा देऊन सोयाबीनची लागवड सुरू केली. आमच्या गावातील एकूण क्षेत्रापैकी 40% क्षेत्र सोयाबीन खाली होतं, पण त्याचं सरासरी ॲव्हरेज बघता 7-8 क्विंटल 10 क्विंटलपर्यंतच उत्पादन सर्व शेतकऱ्यांना मिळत होतं. आज माझ्या शेतात KDS 992, KDS 726, KDS 753 सारख्या ह्या नवीन सुधारित जातींचा वापर करू मी करत आहे. ह्या नवीन व्हरायट्यांमुळं शेतकऱ्यांना उत्कृष्ट बियाणं मिळू शकेल आणि त्यातून त्यांची उत्पादन वाढण्यास मदत होईल. सोयाबीन मधून एकरी सरासरी मला 15 ते 20 क्विंटल उत्पादन यंदा निघेल अशी अपेक्षा आहे आणि त्यातून माझा बियाण्याला विक्रीमुळे 100 ते 150 रुपये प्रति किलो दर आम्हाला भेटतो आणि यासाठी कृषी विभागाचे दानाजी फडतरे आणि कृषी विज्ञान केंद्र बोरगावचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळते. साताऱ्यातील महागाव येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याकडे 2 ट्रॅक्टर, औषध फवारणीसाठी ड्रोन, BBF यंत्र, पलटी नांगर, फाळणी फळी, कुट्टी, कटर, मळणी यंत्र यासारखे अनेक आधुनिक यंत्र देखील यांच्याकडे आहेत. याचा वापर करून प्रगतशील शेतकरी विशाल चव्हाण यांनी एकरी 15 ते 20 क्विंटलपर्यंत सरासरी उत्पादन मिळणार अशी आशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर सोयाबीन बीज उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री 100 ते 150 रुपये प्रति किलो असा दर मिळेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. न्यूज 18 लोकलसाठी शुभम बोडके, सातारा.